प्रबळ इच्छाशक्ती असेल तर जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी भरारी घेता येते हे सिद्ध करणारे अनेक उदाहरणं आपणास पाहावयास किंवा ऐकण्यास मिळतील. मग हे यश मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी कोणती आहे याने काहीही फरक पडणार नाही. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं जागतिक स्तरावरील 3 पुस्तकांचं प्रकाशन करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. देगलूर तालुक्यातील सांगवी क येथील पिराजी सूर्यवंशी यांचे पुत्र बालाजी सूर्यवंशी या युवकानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संघर्षमयरित्या आपलं उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरी करत आजपर्यंत 6 पुस्तकांचं लेखन केलं आहे. त्यामध्ये मराठीतून जिव्हाळा, हिंदीतून मेरी परछाई आणि इंग्रजीतून अन अनफॉर्च्युनेट मॉर्निंग या पुस्तकांचं प्रकाशन झालं आहे. त्यांची पदार्पण इंग्लिश कादंबरी फाउंड यू अगेन लॉस्ट यू ही सुद्धा प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता आपलं ध्येय निश्चित करून त्या दृष्टीनं अथक प्रयत्न करत त्यात कसं यशस्वी व्हायला पाहिजे हे बालाजी सूर्यवंशी यांनी दाखवून दिलं आहे. खरोखरच इतरांसाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत. बालाजी सूर्यवंशी आपल्या आवडत्या साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तसेच साता समुद्रापार विदेशात सुद्धा आपल्या लेखणीच्या जोरावर अनेक वाचक रसिकांच्या मनात पोहोचत आहेत. जीवनात काहीतरी वेगळं करण्याची तुमची इच्छाशक्ती असेल तर ते तातडीनं करा, उद्याची वाट बघू नका असा अनमोल सल्ला देणाऱ्या बालाजी सूर्यवंशी यांचे आपल्या आवडत्या क्षेत्रात यशोशिखरापर्यंतची वाटचाल खूपच प्रेरणादायी आहे. दरम्यान अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करत बालाजी सूर्यवंशी यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रम याच्या बळावर कमी वयात साहित्य क्षेत्रात खूपच कौतुकास्पद कार्य केलं असून त्यांच्या या अनमोल यशाबद्दल राज्यातील साहित्य क्षेत्रासह शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. जर जीवनात काही वेगळं करण्याची तुमची इच्छाशक्ती असेल तर ते तातडीनं करा, उद्याची वाट बघू नका कारण उद्या करत आपण कार्य सुरू करण्यास उशीर करतो, त्यामुळे आपल्याला यशही उशिरा मिळतं. कधीही स्वप्न मोठी बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची तयारी ठेवा. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर शिस्त, संयम आणि चिकाटी बाळगा. ह्या 3 गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हे ते सातत्यानं सांगतात. नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सूर्यवंशी. मी आजपर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये 300 जास्त कवितांचं लेखन केलं आहे. त्यामध्ये काही चांगल्या मराठी कवितांचं जिव्हाळा ह्या मराठी काव्य कविता संग्रहाच्या माध्यमातून प्रकाशन झालं आहे आणि काही चांगल्या हिंदी कवितांचं मेरी परछाई या हिंदी काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्रकाशन झालं आहे. या 2 काव्यसंग्रहाच्या माध्यमातून मी आपल्या जीवनामध्ये जे काही घटना किंवा अनुभव येतात त्यांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. दररोज आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात की जे आपल्या मनाला स्पर्शून जातात पण आपण काही काळ त्याचा विचार करतो आणि विसरून जातो. पण मी अशा घटनांचं माझ्या लेखणीतून सुंदररित्या वर्णन करून त्यांचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला आशा आहे की हे कविता वाचकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करते. ह्या 2 कविता संग्रहासोबतच माझी एक लघु इंग्रजी कादंबरी अँड अनफॉर्च्युनेट मॉर्निंग पण प्रकाशित झाली आहे. ह्या पुस्तकामध्ये पण मी की आपल्या जीवनामध्ये जे छोट्या छोट्या समस्या घडतात त्या समस्यांना आपण एवढं मोठं बनवतो की ते आपलं आयुष्य विध्वंस करून जातात. तर छोट्या छोट्या समस्यांना मोठं न करता त्यांचं समाधान आपल्याला शोधायला पाहिजे ते ह्या पुस्तकाद्वारे सांगितलं आहे. ह्यासोबतच मी काही इंग्रजी कादंबरीवर काम पण करत आहे. मला आशा आहे की ते लवकरच प्रकाशित होतील आणि तुमच्या भेटीस येतील. शेवटी मला हे सांगायचं आहे की आपली परिस्थिती कुठली असो त्याचा बाऊ न करता आपल्याला जीवनामध्ये जर काही वेगळं करायचं असेल तर शिस्त, संयम आणि चिकाटी जोपासून आपण जीवनामध्ये कोणतेही यश मिळवू शकतो. शेवटी स्वप्न मोठी बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी जे काही करावे लागतील ते करा तर यश हमखास मिळेल. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.